अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय, हा विषय जेवढा दिसतो तसा सोपा नाही अध्यक्ष महोदय. हे सगळ्या अधिकाऱ्यांवर कारवाई आणि या सगळ्या गोष्टीची माहिती आमचे मंत्री महोदय इथे देत आहेत, पण अध्यक्ष महोदय राम कदम साहेबांनी, आमदार साहेबांनी जी माहिती दिली ती महत्त्वाची अध्यक्ष महोदय, की कोविडच्या काळामध्ये ह्यांना तो जो संबंधित जो भिंडे का नावाचा माणूस आहे तो नेमका कोणाचा पार्टनर आहे अध्यक्ष महोदय? तो काय नुसता मातोश्रीवर ज्या तिथे आमदारांना जो वेळ भेटत नव्हता, भेटायला संधी नव्हती, त्याला घेऊन जाणारा आमदार कोण आहे अध्यक्ष महोदय? त्याचीही माहिती घेतली पाहिजे ना. तो काय नुसता स्वतःच्या पायावर मातोश्रीवर गेला नाही? कोविडच्या काळावधीमध्ये अध्यक्ष महोदय, कोविडच्या काळावधीमध्ये कोविडमध्ये जे स्कॅम झाले, खिचडीमध्ये जे स्कॅम झाले, अध्यक्ष महोदय संबंधित आमदार, हा जो संबंधित आमदार आहे, हा जो भिंडे आहे, हा कोणाचा पार्टनर आहे? तर इथे बसलेला आहे सुनील राऊत, सुनील राऊत इथे बसले आहेत, हा त्याच्या पार्टनर आहेत अध्यक्ष महोदय. मोठे सकाळी उठून लोकांना तंत्रज्ञान शिकवतात, मोठे मोठे लेक्चर देतात. शिवसेनेचे उभाताचे जे आमदार सुनील राऊतांचा तो स्लिपिंग पार्टनर अध्यक्ष महोदय, चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय. म्हणून मी मंत्री महोदयांना विनंती करतो की संबंधित भिंडे जो आरोपी आहे अध्यक्ष महोदय, भिंडे नावाचा जो आरोपी आहे त्याचा सीडीआर तपासा, त्याचं लोकेशन बघा कुठला कुठे तो गेलेला आहे, त्यांचा आणि सुनील राऊत आमदारांचा काय संबंध आहे त्याची सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. आपल्याला कळेल सगळ्याची चौकशी करणार का? हा प्रश्न मी मंत्री महोदयांना विचारतो. अध्यक्ष महोदय विषय सिरियस आहे, माझ्या नावाचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केलेला आहे. माझं चॅलेंज आहे, माझं चॅलेंज आहे की जो भावेश भेंडे आहे त्याच्या बाबतीत माझं कुठे एक रुपयाचा जरी व्यवहार असेल तर मी या ठिकाणी राजीनामा देईन. नाहीतर अध्यक्ष महोदय ज्यांनी माझ्यावरती आरोप केलेला आहे, माझं नाव घेऊन आरोप केलेला आहे, त्यांनी जर हे सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी मी राजीनामा देईन, नाही तर त्यांनी राजीनामा द्यावा. पण मी तुम्हाला खात्री नाही सांगतो अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय मी खात्री नाही सांगतो की ज्यावेळी भावेश भेंडे पळाला त्याचा मोबाईल चेक करा, त्याचा शेवटचा फोन त्याला कोणाचा आला? तुम्ही इन्क्वायरी करा पोलीस स्टेशनला, सिपिंगकडे इन्क्वायरी करा की ज्यावेळी हा भावेश होर्डिंग पडल्यानंतर त्याला शेवटचे जे चार फोन आले. अध्यक्ष महोदय त्याला, अध्यक्ष महोदय शेवटचे चार फोन जे आले हे चारही फोन मुलुंडच्या एका माजी खासदाराचे होते, माजी खासदाराचे होते. मग यांचे पार्टनरशिप कोणाबरोबर होती ही त्यांनी कन्फर्म करा पहिली. आणि आरोप करताना मी माझं चॅलेंज आहे की कुठेही आणि जशी चुकीच्या माणसांना या महाराष्ट्रामध्ये ईडी सीडी लावली तशीच इन्क्वायरी आमच्यावरही लावा, आणि आमच्या जर सिद्ध झालं तर आमच्यावर कारवाई करा. परंतु खोटे आरोप होत असतील तर त्याच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे ही माझी मंत्री महोदयांना विनंती आहे. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.